नमस्कार, मी सुषमा धुमाळ, सातारे तडका या माझ्या युट्यूब इन्स्टा आणि फेसबुक चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे झटपट अशी बनणारी तांदळाची खीर. ते सुद्धा बासुंदी अशा वेगवेगळ्या पदार्थांना मागे सारेल अशी अप्रतिम चवीची तांदळाची खीर. तर चला बघूया आपण तांदळाच्या खिरीसाठी लागणारं साहित्य. आज आपण तांदळाची खीर बघणार आहोत, त्यासाठी मी इथं बासुमती तांदूळ एक वाटी अर्धी वाटी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे. अर्धा लिटर मी दूध घेतले, हे साईसकट दूध घेतलेलं आहे. थोडे ड्रायफ्रुट्स घेतलेत, काजू आणि बदाम बारीक चिरून. एक वाटी मी साखर घेतलेली आहे, दीड चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आणि दोन चमचे मी तूप घेतलेलं आहे. तर चला आपण तांदळाची खीर बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण जे तांदूळ भिजत ठेवले होते ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया. त्यात थोडंसं पाणी ॲड करूया आणि हे मिक्सरला छान असं रवाळसर बारीक करून घेऊया. बघू शकता मी इथं आपण जे दूध घेतले ते छान उकळून घेतले. आता ह्या दुधामध्ये ना आपल्याला आपण जी साखर घेतली ती ॲड करायची. साखर तुमच्या गोडीनुसार, तुम्हाला किती गोड कमी गोड पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. हे ड्रायफ्रुट्स आहेत, हे सुद्धा आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. थोडेसे आपल्याला वरती खिरीमध्ये डेकोरेशन साठी ठेवून देते. आता आपण जी वेलची पूड घेतली ती पण ह्या दुधामध्ये ऍड करूया. एक चमचा, छोटा चमचा वेलची पूड घेतली. आता हे व्यवस्थित असं ढवळून घेऊया आणि छान उकळून घेऊया जेणेकरून त्यातली साखर पूर्ण विरघळेल. आता आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं ह्या उकळीमध्येच दुधाच्या, आणि राहिलेलं तूप आपल्याला खीर तयार झाल्यानंतर ऍड करायचंय. बघू शकता आपल्या इथं दुधाला पण छान उकळी आलेली आहे. आता आपण जे हे तांदूळ वाटून घेतलेत मिक्सरच्या भांड्यामध्ये ते आता थोडे थोडे करून ह्या दुधामध्ये ऍड करत असं हलवत जाऊया. आणि आपल्याला ह्या दुधामध्ये छान शिजवून घ्यायचंय. थोडंसं आता ह्याच्यामध्ये पाणी ऍड केलं. आता आपल्याला हा तांदूळ आपण जो बारीक करून घेतलाय तो छान ह्या दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे. आणि आपली घट्ट अशी हा तांदूळ शिजला की घट्ट खीर बनती, मग आपण ही खीर आपली सर्व्ह करण्यासाठी तयार होणार. आपल्याला जवळजवळ आता ही 10 मिनिटं बारीक गॅसवर हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर केवडा इसेन्स, वेनिला इसेन्स असेल ना तर तुम्ही 1-2 टिपके ह्या खिरीमध्ये टाकायचे असेल तर त्यांनी खिरीला खूप छान चव येते, खूपच सुंदर लागती. बघू शकता आपली इथं तांदळाची खीर पण छान शिजली, घट्ट घट्ट झाली छान. आता आपण ती सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया. बघू शकता आपली इथं खीर तयार झाली आहे तांदळाची. तर तुम्हाला वरून जर तूप आवडत असेल तर तुम्ही एका चमच्यावर तूप टाकू शकता. आणि आपण जे हे ड्रायफ्रुट्स कट केले ते गार्निशिंगसाठी असे वरनं टाकून द्यायचे. बघा आपली झटपट बनणारी तांदळाची खीर तयार झालेली आहे. आणि ही खीर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडती. ह्या खिरीच्या पुढे तुम्ही बासुंदी फिकी पडेल इतकी छान खीर बनती. तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. मी दाखवलेल्या तांदळाच्या खिरीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.